राजगणी न्यू इरा शाळेचे पाकिस्तान कनेक्शन अशी माहिती समोर आल्यानंतर या सर्व घटनांमुळे साताऱ्यात एकच खळबळ माजली होती. या सर्व प्रकारावर साताऱ्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने या घटनेचे गांभीर्याने दखल घेतली. यावरच पाचगणी येथील पाकिस्तान ब्रह्मदेश असणारा सातबारा व पाकिस्तानचे या शाळेचे असणारे कनेक्शन याबाबत कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सदर घटनेची कसून चौकशी केल्यानंतर या घटनेचा खुलासा केलेला आहे. पाहुयात याबाबत नागेश पाटील यांचा पाचगणी कनेक्शनच्या बाबतचा असणारा हा खुलासा. अनमोल कांबळे जे प्रेरणा जनकल्याण व सामाजिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी इथे एक तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये पाचगणी शहरातील महाबळेश्वर तालुक्यातील गट नंबर 128 पाकिस्तानचा उल्लेख असणारा सातबारा अस्तित्वात आहे व त्याची चौकशी व्हावी असं उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. प्रश्नाधीन गट नंबर हा 128 होता आणि त्या गट नंबरमध्ये क्षेत्र हे जवळपास 4 हेक्टर 91 होतं आणि त्याच्यावर अभिलेखामध्ये नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश असं नाव आहे. वास्तविकता चौकशीमध्ये असं आढळून आलं की मूळ नाव हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया अँड बर्मा असं होतं. सदर संस्था ही 1860 संस्था नियम अधिनियमानुसार नोंदवली होती. 1948 सदर संस्थेचं नाव बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज इंडिया पाकिस्तान अँड बर्मा असं करण्यात आलं होतं. सदर संस्थेने सदरची मिळकत 1953 खरेदी केलेली आहे आणि 1959 सदर संस्थेचं नाव बदलून हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया असं झालेलं आहे. संस्थेच्या उर्वरित मिळकतींवर त्याप्रमाणे नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. नजरचुकीने सदर बाबतीत सदर संस्थेकडून या नावाचा जो बदल होता तो सातबाऱ्यावर तसाच राहिल्या कारणास्तव असा गोंधळ त्या तक्रारदाराच्या मनात निर्माण झाल्याची शक्यता आहे. संस्थेचं नाव यापूर्वीच बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया असं आहे आणि त्यानुसार संबंधित संस्थेला कळून त्याप्रमाणे महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदी अन्वये त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. वास्तविकता याबाबत तक्रारदाराने जे पाकिस्तान कनेक्शन किंवा इतर जे उल्लेख केले होते अशा स्वरूपातले कुठलेही उल्लेख किंवा संदर्भ या निमित्ताने आढळलेला नाही आणि या अनुषंगाने संबंधिताला कळवण्यात येईल.